आहाडी कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 10 वर्षे विश्वासाची. इथे होईल सुखाच्या क्षणांची भरभराट. सिद्धी गणेश पार्क, 1 RK आणि 1 BHK लक्झरियस फ्लॅट, 75 फ्लॅटचा भव्य गृह प्रकल्प. भारत पेट्रोलियम पंपासमोर कोकिसरे नारकरवाडी, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ऑफिस तळेरे बाजारपेठ कणकवली. बुकिंग साठी संपर्क मोबाईल क्रमांक 94-23-80-57-09 98-90-21-98-88. भाजपकडून आपल्याला दुसऱ्यांदा डावलं गेलं असल्याचा आरोप सावंतवाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केलाय. सावंतवाडी इथं त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सावंतवाडीची जनता आपल्या पाठीशी असून गेल्या नगरपालिका निवडणुकीप्रमाणे तसंच आता सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा आपल्याला डावलं गेल्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं कोरगावकर यांनी सांगितलं. आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं कोरगावकर यांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्याला माहिती आहे 2016 पहिलं महिला आरक्षण पडली होती नगराध्यक्ष पदाला, आणि तेव्हा कणकवलीतून आलेले आमचे राजेंद्र केली यांनी माझे नाव फायनल केलं होतं नगराध्यक्ष पदासाठी, आणि त्यानंतर थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण झालं. तेव्हा पुन्हा ते सर्वसामान्य असं ओपन असं झालं, आणि तेव्हा 17 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष 18 पदं रिक्त असताना सुद्धा माझे नाव तिथून डावललं गेलं. त्याला मला कारण माहिती नाही, त्याला मी योग्य त्यांच्या योग्यतेनुसार मी नव्हती पण असू शकेल हे मला खंत आहे. पूर्वीपासून मी भारतीय जनता पार्टीचे एक भक्त आहे किंवा फॉलोअर आहे, आणि आदरणीय नरेंद्रभाई मोदींची मी खूप मोठी फॅन आहे. भारतीय जनता पार्टी हे माझं नाळ जोडलेले आहे, आणि असं असताना मला डावललं गेलं किंवा डावलतात हे मला खूप दुःखाचा विषय आहे आणि खंत मला आहे त्याचं मी शब्दात सांगू शकत नाही. मला दुसऱ्या पक्षाने किती ऑफर दिली तरी सुद्धा मागचे तुम्ही बघितलेलं होतं 2016 मी अपक्ष निवडून आले तेव्हा एक मत ठरणार बहुमत असं असताना सुद्धा मी दीपकबाई केसरकर यांचा गटाला मी मदत करून उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी घेतली, आणि मी भारतीय जनता पार्टीचं पुन्हा अपक्ष निवडून येऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीचं काम करत राहिली. असं असताना ह्यांनी थोडंसं मला समजून घेतली पाहिजे होती असं मला खूप कंताने मी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते, मला मागचे 2016 मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरलेले असताना आदरणीय आमचे मंत्री महोदय रवींद्रजी चव्हाण यांनी मला सांगितलं की तुम्ही मागे घ्या, मनोज नाईकचा फॉर्म भरलेले आहे. असं असताना मी त्यांचे शब्द खातर एक सन्माननीय मंत्री महोदय मला सांगतात हे कारणासाठी मी नगराध्यक्षाचे फॉर्म मागे घेतला, आणि त्याच्यानंतर मी बबनराव साळगावकरांनी राजीनामा दिल्यापासून मी सर्व आमचं संघटन मंत्री महोदय, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष नितेशजी राणे यांना सर्वांना मी माझे बायोडेटा दिलेले असताना सुद्धा त्यांनी माझं नाव शेवटपर्यंत पॉझिटिव्ह नेगेटिव्ह सांगितलेलं नाही, आणि शेवटी तुम्ही सर्वजण बघतात ते डावललं गेलं. दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते, मी माझे जन्म आणि मी वाढली हळदीपूरचे गुरुमठात, त्याच्यामुळे आध्यात्मिक संस्कार माझ्यावर माझ्या वडिलांचे आई वडिलांचे भरपूर आहे. असं असताना मी 5 डिसेंबर 2019 आदरणीय आपलं जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जटार यांनी माडखोलला एक प्रेस घेतली मीटिंग घेतली होती सर्व इच्छुक उमेदवारांचं, आणि तेव्हा त्यांनी सर्वांना विचारलं पक्ष देणार ते उमेदवाराचं काम करायचं. त्यांनी ओपनमध्ये घेतलं, कुठच्याही बंद खोलीत घेतलेली नव्हती, आणि साधारण 50-60 कार्यकर्ते इथे होते, आणि माझे तोंडातून एकदासुद्धा आलेलं नव्हतं मी तुम्ही दिलेलं उमेदवाराचं मी काम करणार असं. पण मी त्यांना सांगितलं मी गुरुमठाचे असल्यामुळे मला 11:30 उद्या फॉर्म भरायचा आहे आणि AB फॉर्म जोडायचा विचार तुम्ही करावं हे शब्द मी त्यांना सांगितलं. त्यांनी म्हटलं की तुम्ही पक्षाने दिलेलं असेल कोणीतरी उमेदवार तुम्ही मागे घ्या, हे त्यांचे शब्द होतं, त्याला मी होकार दिलेली नव्हती, आणि मी सांगितलं की मी उद्या फॉर्म भरणार आहे. 2016 एक कटू माझं अनुभवामुळे मी त्या दिवशी अपक्षसुद्धा फॉर्म भरलेली होती. कशाला मागच्या वेळे पण मी सांगितलं ताकसुद्धा कुंकून प्यावं हे उद्देशाने मी त्या दिवशी पक्षाचे एक फॉर्म भरला आणि अपक्षसुद्धा फॉर्म भरला, आणि शेवटी अपक्ष फॉर्मच माझे वैध ठरला, आणि पक्षाचे फॉर्म AB फॉर्म नाही जोडल्यामुळे ते अवैध ठरला, आणि आज मी रिंगणात अपक्ष म्हणून आहे.
मला सर्वसामान्य जनतेचे सर्वांचे आशीर्वाद आहे, प्रेम आहे, इच्छाशक्ती आहे. मी युवकांसाठी रोजगारसाठी सावंतवाडी शहरात नसेल तर आपलं उद्यमनगरातसुद्धा छोटी छोटी फॅक्टरी आणून त्यांच्यासाठी मी उद्योजकाचा रोजगाराचा मी प्रयत्न करणार आहे. दुसरी गोष्ट, आमच्या जिल्ह्यातून 3,500 मुलं आज गोव्याला जातात कामाला. व्हॉट डू यू मीन बाय दिस? आपण कुठेतरी कमी पडतो म्हणून आपले माझे मुलांसारखे असणारे 20, 22, 25 वर्षाची मुलं स्कूटरनी मोटरसायकलनी गोव्याला जातात. त्यांच्यासाठी आपण नगराध्यक्ष म्हणून मी सावंतवाडी शहरात नसून आजूबाजूला कुठेतरी उद्यमनगर कुडाळमध्ये असो, सावंतवाडीमध्ये असो, मंत्री महोदयांना, आमदार खासदारांना भेटून छोटी छोटी मायक्रो प्लॅनिंग करून लघु उद्योग आणायचं माझी जबाबदारी आहे असं मी समजते. बचत गटांसाठी आपल्या बचत गटाच्या महिला आहेत, त्यांचं फक्त आणि फक्त मसाले लाडू आणि एवढंच त्यांचे क्षेत्र आहे सीमित. दुसरं त्याचं पुढचं पाऊलच ते घालत नाही आहेत. त्याचं त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी काम करायचं, त्यांचे एकीकरण करायचं, सबलीकरण करायचं. आज स्त्री शक्ती काय आहे हे जनतेसमोर दाखवायची सुद्धा माझ्या एक हृदयापासून एक इच्छा आहे आणि ते मी करणार आहे. तर सावंतवाडी शहरात जनता माझ्यासोबत असताना सत्याचाच विजय होणार हे निश्चित आहे. आणि येणाऱ्या 29 डिसेंबर 2019 जनता माझं चांगल्याप्रमाणे सांगितलेल्या शब्दाप्रमाणे आणि त्यांची इच्छा खातर मी फॉर्म मागे घेणार नाही, ते मला बहुमताने निवडून आणणार आणि मला सावंतवाडी शहराचं काम करायचं संधी मिळणार. नगराध्यक्षाचे सीट खुर्ची आहे ते फक्त मानाची नसून ते नैतिक जबाबदारीची आहे असं मानणारी मी आहे. आणि जबाबदारी चोखपणे पार पडायचं ताकद सर्व जनता मला देईल याच्याबद्दल थोडीसुद्धा शंका माझे मनात येत नाही आहे. म्हणून मी फॉर्म मागे घेणार नाही आहे, अपक्ष उमेदवार म्हणून मी लढवणार आहे आणि जबाबदारी स्वीकारणार आहे.